त्यानंतर एक मोठी बातमी येते. सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय. खबरदारीसाठी एनडीआरएफची टीम देखील कराडला दाखल झाली आहे. दुपारी 4 वाजता कोयनेतून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. साताऱ्यातली महत्वाची बातमी पाहतोय आपण. सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलेला आहे. खबरदारीसाठी एनडीआरएफची टीम कराडला दाखल सुद्धा झालेली आहे. दुपारी 4 वाजता कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवणार असल्यामुळे कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यभरात पावसाचा जोर सुरू आहे. साताऱ्यात देखील दमदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रात पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला, कारण कोयनेतून पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात येणार आहे. हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. साताऱ्याच्या एका भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे आणि एका भागात रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय. दुपारी 4 वाजता कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवणार आहे. कोयना कृष्णा काठच्या गावाकडच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. हमारी टीम जो आई है तो जो भी मतलब अभी तो फ्लड का रिलेटेड के लिए हमको बुलाया गया है सर, तो फ्लड से रिलेटेड के साथ साथ किसी प्रकार का डिजास्टर हो, चाहे वो फ्लड से रिलेटेड हो, चाहे बिल्डिंग क्लब्स हो, चाहे बोरवेल हो, चाहे डोनी केस हो, मतलब किसी प्रकार की आपदाएँ हो उसमें वो रेस्क्यू करने के लिए हम सक्षम हैं और किसी प्रकार की आपदाओं से हम निपटने के लिए हम तैयार हैं सर.